नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट। मित्रांनो, आपण एमपीएससीच्या ज्या काही पोस्ट आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती असलेले व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओंना तुमचा रिस्पॉन्स खूप छान आलेला आहे, त्यामुळेच आता आपण एमपीएससीतील जे टॉपचं पद आहे मित्रांनो, डेप्युटी कलेक्टर म्हणजेच उपजिल्हाधिकारी, या पदाविषयी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ बनवत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण डेप्युटी कलेक्टर म्हणजे नेमकं काय असतं, त्यामध्ये बनण्यासाठी तुम्हाला कोणतं क्वालिफिकेशन लागत असतं, तसंच त्यासाठी सॅलरी काय असते, त्यासाठी प्रमोशन कसं असते, त्यासाठी कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात, त्याची ट्रेनिंग कशी होते, तुम्हाला त्यासाठी कोणती एक्झाम द्यावी लागते, यासारख्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओ अगदी सोप्या भाषेमध्ये असणार आहे, म्हणजे एखादा लहान मुलगा जरी तो व्हिडिओ बघत असेल तरी त्याला सर्व काही अगदी सोप्या भाषेमध्ये कळणार आहे। त्या स्वरूपामध्ये मी हा व्हिडिओ क्रिएट केला। प्रथमतः आपण डेप्युटी कलेक्टर म्हणजे काय याविषयी बोलूयात। बघा, डेप्युटी कलेक्टर ही महाराष्ट्र शासनातील गट अ दर्जाची एक नोकरी आहे। नोकरी म्हणण्यापेक्षा तुम्ही तिला सेवा म्हणू शकतात, कारण ती एक पब्लिक सर्व्हिस आहे, म्हणजेच नागरी सेवा आहे। डेप्युटी कलेक्टर म्हणजेच उपजिल्हाधिकारी। त्यानंतर आता एखादा व्यक्ती डेप्युटी कलेक्टर कसा बनू शकतो हे मी तुम्हाला सांगतो। डेप्युटी कलेक्टर कसे बनतात? आता डेप्युटी कलेक्टर म्हणजेच उपजिल्हाधिकारी बनण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याची पीएससी असते, म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन असतो, तर तो कमिशन जो असतो तो एक्झाम कंडक्ट करत असतो। जसं बघा, महाराष्ट्रामध्ये एमपीएससी आहे, म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे। महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन डेप्युटी कलेक्टर या पदासाठी परीक्षा घेत असते। तर यासाठी तुम्हाला कोणती परीक्षा द्यावी लागते त्याबाबत आता आपण बोलूया। बघा, तुम्हाला डेप्युटी कलेक्टर जर बनायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची एमपीएससी राज्यसेवा परीक्षा द्यावी लागते। आता या परीक्षेचं 2023 मध्ये जे नाव असेल मित्रांनो, ते बदलवलेलं आहे, म्हणजेच एमपीएससी नागरिक सेवा परीक्षा असं या परीक्षेचं नाव आता असणार आहे। तर ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागते। आता या परीक्षेमध्ये नेमकं काय काय तुम्हाला विचारलं जातं, काय नेमका सिलेबस असतो ते आपण बघूया। तर मित्रांनो, या परीक्षेच्या बेसिकली 3 स्टेजेस असतात। एक म्हणजे प्रिलिम्स, दुसरी म्हणजे मेन्स आणि तिसरी म्हणजे इंटरव्ह्यू। या तिघही स्टेजेस जर तुम्ही क्लिअर केल्या आणि जेवढ्या जागा असतात, जेवढ्या वॅकन्सीज असतात, त्या वॅकन्सीजमध्ये मेरिटमध्ये जर तुम्ही आलात तर तुमचे डेप्युटी कलेक्टर या पदावर निवड होईल। पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला अनेक विषय असतात, जसे की बघा, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता यासारखे पूर्व परीक्षेमध्ये विषय असतात। या पूर्व परीक्षेमध्ये तुमचे 2 पेपर घेतले जातात। एक म्हणजे पेपर 1, जो की जनरल स्टडीजचा असतो, सामान्य अध्ययनचा असतो, आणि दुसरा पेपर म्हणजे सीसॅटचा असतो। या सीसॅटमध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन असतं, म्हणजे उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात, तसेच गणित आणि बुद्धिमत्ता विचारलं जातं। प्रत्येक पेपर हा 200 गुणांचा असतो, असे तुमचे एकूण 400 गुणांची प्रिलिम्स होत असते। या प्रिलिम्समध्ये फक्त तुमचे जीएस वरून तुमचा कट ऑफ ठरत असतो। पेपर क्रमांक 2 जो आहे सीसॅटचा, तो क्वालिफाईंग असतो, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये फक्त 33% गुण मिळवावे लागतात। एकूण 66 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला त्या पेपरमध्ये मिळवावे लागतात, तेव्हा तुम्ही तो पेपर क्वालिफाय होता। आणि बेस्ड ऑन द कट ऑफ द पेपर 1, म्हणजे पेपर 1 कट ऑफवर आधारित तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय होत असतात। मेन्सचं स्वरूप कसं असतं हे मी तुम्हाला स्क्रीनवरती शो करत आहे। जे लोक मेन्समध्ये चांगले मार्क्स घेतात त्यांचा इंटरव्ह्यू होत असतो। इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांचं फायनल सिलेक्शन होत असते। पण आता ही एक्झाम कोणकोण देऊ शकतं, म्हणजे यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? बघा, जर तुम्हाला ही एमपीएससीची एक्झाम द्यायची असेल तर त्यासाठी तुमचं कोणत्याही शाखेमध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे। जरी तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असाल, म्हणजे लास्ट इयरला असाल, तरी देखील तुम्ही ती परीक्षा देऊ शकता। परंतु मेन्स परीक्षा होण्याआधी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असावं, तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असावं, कारण फॉर्म भरताना तुम्हाला ते अपलोड करावं लागतं। आणि या परीक्षेसाठी एज लिमिट मी तुम्हाला स्क्रीनवरती कॅटेगरी वाईज शो केलेली आहे। त्यानंतर आता प्रश्न उठतो की या परीक्षेसाठी आपल्याला किती अटेम्प्ट देता येतात। बघा मित्रांनो, ही पोस्ट जी आहे ती गट अ ची आहे महाराष्ट्र शासनातील, तर गट अ ची पोस्ट आहे, त्यामुळे त्यासाठी मेहनत देखील तुम्हाला तेवढेच घ्यावी लागणार आहे। त्यामुळे बऱ्याच जणांना 2 अटेम्प्ट द्यावे लागतात। काहींचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होतं, काहींचं थर्ड अटेम्प्ट मध्ये होतं, काहींना तर 7-8 अटेम्प्ट लागून जातात। परंतु बघा, एमपीएससीने अटेम्प्ट लिमिट आता ठेवलेली नाही। तुम्ही कितीही वेळा एमपीएससीची परीक्षा देऊ शकतात, फक्त एज लिमिट जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे। समजा तुमची ओबीसीची लिमिट जी आहे ती एक्स वर्ष असेल, तर तेवढ्या वर्षापर्यंत तुम्ही तुमची एक्झाम देऊ शकता। कॅटेगरी वाईज एज लिमिट मी तुम्हाला ऑलरेडी शो केलेली आहे। त्यानंतर जेव्हा तुमचं सिलेक्शन ऍज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून होतं, तेव्हा तुम्ही तुमची ट्रेनिंग जी आहे ती कशी होत असते याबाबत आपण बोलूया। बघा, तुमची ट्रेनिंग जी आहे ती एकूण 18 महिने किंवा 2 वर्षापर्यंत चालू शकते।
जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेत असतात तेव्हा तुम्हाला प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर म्हणून ओळखलं जातं. आणि याविषयी मित्रांनो मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओला रिस्पॉन्स देखील तुमचा खूप छान आलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही आय बटनावर क्लिक करून बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक देऊन देईन, तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी सर्व सांगितलेलं आहे की डेप्युटी कलेक्टर नेमकं त्यांची ट्रेनिंग कशी होत असते त्यांना. आता बघा मी ट्रेनिंगविषयी थोडं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की ट्रेनिंग कशी होते. बघा डेप्युटी कलेक्टर महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग जी आहे ती यशदा पुणे येथे होत असते. तिथे त्यांचा 3 महिन्यांचा प्रोबेशनरी पिरियड जो असतो त्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्याकडून करून घेतल्या जातात. तसेच ते झाल्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी अटॅचमेंट असतात, जसं हायकोर्ट आहे बघा, आर्मी ऑफिसर्स असतात तिथे होतात, कॅन्टोनमेंट असतात तिथे होतात, तर त्या अटॅचमेंटमध्ये तुम्हाला तिथला एक्सपिरियन्स दिला जातो. तर ट्रेनिंग जी आहे ती अगदी खूपच महत्त्वाचा आणि तुमचा एन्जॉयबल फेज असतो. डिटेलमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की, पण त्याआधी हा व्हिडिओ कम्प्लीट बघा. आता मित्रांनो जर तुम्ही डेप्युटी कलेक्टर म्हणला, तुमची ट्रेनिंग कम्प्लीट झाली, तर तुम्हाला नेमकं काम काय करावं लागतं हे मी तुम्हाला सांगतो. डेप्युटी कलेक्टर जो आहे मित्रांनो तो एक महसुली अधिकारी असतो, म्हणजेच रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये बेसिकली त्यांचं काम असतं. बघा रेव्हेन्यू मॅटर्स जे असतात ते सर्व त्यांच्या हाताखाली असतात असं आपण म्हणू शकतो. महसूल जमा करणे, जमिनीविषयी जो महसूल आहे त्याची देखरेख करणे, त्याविषयी काही मॅटर्स असतील तर ते सॉल्व्ह करणे, डिझर्विंग पीपल आहेत त्यांना हाऊसिंग साईट्स ग्रँट करणे, त्यानंतर एखाद्या जिल्ह्यामध्ये लॉ आणि ऑर्डर देखील ते मॅनेज करत असतात. बऱ्याच वेळा बरेच प्रोजेक्ट जे आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचे, म्हणजे पूर्ण इंडियामधील प्रोजेक्ट जे आहे त्या प्रोजेक्टला मान्यता देण्यासाठी डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. पोलीस कस्टडीमध्ये ज्या काही डेट्स होत असतात, तसेच डावरी केसमध्ये ज्या काही डेट्स होत असतात, तर त्या डेटची इन्क्वायरी ते करत असतात. अलॉट केलेल्या एरियामध्ये सर्व जे वॉटर बॉडीज आहे, सर्व झाडं आहेत, त्यांची काळजी घेणे. काळजी घेणे म्हणजे काय, तर त्यावरती देखरेख ठेवणे की त्यामध्ये काही तस्करी वगैरे होत नाही. व्हेरियस जे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट तुमच्या जिल्ह्यामध्ये येत असतील तर त्याच्यासाठी लँड जी आहे ती देणे. समजा तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये जर नॅशनल हायवेज वगैरे बनत असतील तर लोकांच्या ज्या काही समस्या असतात तर लोक तिथे जाऊन त्यांना सांगत असतात त्यांच्या ऑफिसला, तर ते देखील त्या मॅटरमध्ये इन्वॉल्व्ह होत असतात आणि ते सॉल्व्ह करत असतात अलॉंग विथ अ कलेक्टर. तर डेप्युटी कलेक्टर या पदाला खूप सारे कामं असतात मित्रांनो, पण ती आता इथे जर मी सांगत बसलो तर आपला व्हिडिओ खूपच लॉंग होत जाईल, कारण सर्व कामं जे आहेत बेसिकली तुम्ही बघितले असतील, तुम्ही जर कधी अनुभव घेतला असेल तर तुम्हाला माहीत असतील आणि मी जे सांगितलेली आहे तीच त्यांची महत्वाची कामे असतात. त्यानंतर आता आपण त्यांच्या सॅलरीविषयी बोलूया. शासनाचा गट अचा अधिकारी असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, आणि त्यासाठी त्यांना सॅलरी देखील खूप चांगली मिळत असते. त्यांचं बेसिक पे वगैरे मी एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे, परंतु मी तुम्हाला सुरुवातीची सॅलरी त्यांची या व्हिडिओमध्ये फक्त सांगतो. बघा 90,000+ त्यांची सॅलरी असते सुरुवातीला, आणि जसं जसं त्यांचा टाइम पिरियड वाढत जातो तशी त्यांची सॅलरी देखील वाढत जाते. तुम्हाला डिटेलमध्ये सर्व जे समजा त्यांच्या सॅलरीचं बेसिक पे काय आहे, त्यामध्ये HRA किती ऍड होत असतो, त्यामध्ये डिअरनेस अलाउन्स किती ऍड होत असतो, हे जर बघायचं असेल तर त्याविषयी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओला देखील खूप चांगला रिस्पॉन्स आपण देत आहात, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता. त्यानंतर आता आपण त्यांना कोणकोणत्या फॅसिलिटीज मिळत असतात याबाबत बोलूया. का शासनाचा कोणताही कर्मचारी असला तर त्याला क्वार्टर प्रोव्हाइड केली जात असते, परंतु डेप्युटी कलेक्टर जे असतात त्यांना एक बंगलो प्रोव्हाइड केला जात असतो मित्रांनो, आणि तसेच त्यांना सेपरेट कार त्यांच्यासाठी प्रोव्हाइड केली जात असते त्यांच्या कामांसाठी. त्या कारला ड्रायव्हर देखील गव्हर्नमेंटकडून दिला जातो. त्यानंतर ते ज्या बंगल्यामध्ये राहत असतात तिथे सर्वंट्स असतात. सर्वंट म्हणजे काय, तर गार्डनर देखील असतो, कुक देखील तिथे असतो. मित्रांनो त्यांचे जे ऑफिस रिलेटेड वर्क्स असतात तर त्यांच्यासाठी त्यांना एक सिम कार्ड दिला जात असतं, त्या सिम कार्डवरून ते त्यांच्या ऑफिशियल कॉल्स वगैरे जे आहेत ते करतात. याचसोबत त्यांना सर्व काही मेडिकल फॅसिलिटीज ज्या असतात त्या प्रोव्हाइड केल्या जात असतात त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला. तर जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना पूर्ण ऑफिशियल स्टाफ देखील त्यांच्यासोबत येऊ. तर अशा प्रकारे खूप साऱ्या सुविधा त्यांना मिळत असतात, परंतु या व्हिडिओमध्ये मी एवढ्याच कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर डेप्युटी कलेक्टर या पदाचं प्रमोशन कुठकुठल्या पोस्टला होत असते हे देखील आपण बघूया. डेप्युटी कलेक्टर या पदाचं पहिलं प्रमोशन हे ॲडिशनल कलेक्टरला होत असतं, आणि त्यानंतर कलेक्टर या पोस्टला होत असतं थ्रू IAS, आणि तेव्हा ते एक IAS दर्जाचे अधिकारी जे आहेत ते मानले जातात. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला देखील होऊ शकतं. प्रमोशन विषयी माझ्याकडे जी माहिती अवेलेबल आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे. यामध्ये राज्यांवाईज डिफरन्स जो आहे तो असू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डेप्युटी कलेक्टर या पदाविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर जे समजा या व्हिडिओच्या माध्यमातून राहून गेलेलं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्कीच त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बघून खूप सारी मोटिवेशन मिळत असते. जसं बघा मी त्यांची सॅलरी सांगितली, त्यांचं प्रमोशनचे चान्सेस सांगितले, परीक्षा कशी असते हे सांगितलं, तर यावरून तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे अशी इच्छा तुमच्या मनामध्ये नक्कीच निर्माण झालेली असेल.
पण या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी या क्षेत्राची डीपनेस म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रयत्न आपल्याला किती करावे लागणार आहेत, यासाठी परिश्रम किती घ्यावे लागणार आहेत हे नक्कीच विचारात घेतलं पाहिजे. डेप्युटी कलेक्टर बनलं म्हणजे फक्त सॅलरी हा भाग तुमच्या जीवनात नसतो, तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज देखील तेवढ्याच असतात. त्या सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज बघून आणि हे पद मिळण्यासाठी लागणारी मेहनत बघूनच तुम्ही या पदाकडे आलं पाहिजे. तुम्हाला जर तयारी सुरू करायची असेल तर अगोदर एक वेळा सिलेबस बघा, काही व्हिडिओज बघा, ज्याने तुम्हाला कळेल की नेमकं यामध्ये किती स्ट्रगल आपल्याला आहे. कारण मित्रांनो, सक्सेस रेशो जो आहे तो स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये खूपच कमी आहे. विचारपूर्वक तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की या. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डेप्युटी कलेक्टर या पदाविषयी संपूर्ण माहिती द्यायची होती. आय होप की मी तुमचे सर्व डाऊट जे आहेत ते क्लिअर केलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच आवडला असेल, कारण तुम्ही जर इथपर्यंत बघत आला आहात तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. त्यामुळे जे खाली लाईकचं बटन दिसते आहे ते नक्की दाबा. त्यामुळे मला देखील नवनवीन व्हिडिओ बनवण्याची मोटिवेशन मिळत असते. तुम्ही जर या चॅनलला प्रथमतः भेट देत असाल तर खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते देखील दाबा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.